बगूर जवळील राहुरी शिवारात काल पहाटेच्या सुमारास वन विभागाने लावलेल्या पिंजरात नर जातीचा पूर्ण वाढ झालेला बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. दारणा पट्ट्यात बिबट्या पकडण्याची मालिका सुरू असून गेल्या 2 महिन्यात 10 बिबटे जेरबंद करण्यास वन विभागाला यश आले आहे. 2 महिन्यांपूर्वी 4 मानवी हल्ल्यात 3 बळी गेल्यानंतर लोकप्रतिनिधींनी तसेच नागरिकांनी बिबट्याला शूटआउट करण्याची मागणी करण्यात आली होती. वनमंत्री संजय राठोड यांनीही या प्रश्नी लक्ष घालत बोरीवली येथील राष्ट्रीय उद्यानातील वन विभागाचे विशेष पथक दारणापट्ट्यात तैनात केले होते. त्याचा सकारात्मक प्रतिसाद दिसून येत आहे. लागोपाठ 10 बिबटे जेरबंद झाले असून अद्यापही 7 ते 8 बिबटे असल्याचे सांगितले जात आहे. राहुरी येथील संतोष सानप यांच्या मळ्यात वन विभागाने पिंजऱ्यात काल पहाटेच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाल्याचे स्थानिक नागरिकांनी बघितले. बिबट्याच्या डरकाईने परिसर दणाणून गेला. पोलीस पाटील स्वाती पानसरे यांनी देवाली कॅम्प पोलीस व वन विभागाला माहिती दिल्यानंतर वन परिमंडळ अधिकारी मधुकर गोसावी वनरक्षक विजय पाटील यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन बिबट्यासह पिंजरा ताब्यात घेतला. त्याची रवानगी गंगापूर रोपवाटिकामध्ये करण्यात आली असल्याचे वन अधिकारी यांनी सांगितले.